नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण अतिशय खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेले जिरा काजू शंकरपाळी कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तर यामध्ये मी भरपूर टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे सर्वात आधी मी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. तर मैदा आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे. तर मैदा असा चांगला चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण पुढचे मसाले टाकणार आहोत, तर त्यासाठी मसाले पाहूयात. तर इथं 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी आहे आणि 1/2 चमचा हळद आहे. एखादा मैद्याचा जर पदार्थ बनवत असेल आपण, तिखट पदार्थ, तर त्यामध्ये आपल्याला ओव्याचा वापर करायचा आहे, कारण ओव्यामुळे आपल्याला तो मैदा असेल त्यामुळे काही त्रास होत नाही. तर आता इथं पिठामध्ये सर्व मसाले मी एकत्र केलेले आहेत, टाकून घेतलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित मसाले पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. छान मिक्स झालं की यामध्ये थोडंसं मध्ये अशी जागा करायची आहे, कारण यामध्ये आपल्याला कडकडीत गरम असं तेल टाकायचं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा तेल छान गरम करून घेतलं होतं. कडकडीत गरम झालं की ते तेल आपल्याला या पिठावर टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तेल जे आहे ते पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला काळजीपूर्वक करायचं आहे, कारण तेल खूप गरम असतं, हात भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला थोडंसं वाट बघायचे, थोडंसं तेल थंड झालं की छान मिक्स करून घ्यायचं. तर या पद्धतीने मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे आपल्याला तेलाचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट पडलेलं आहे. तर इथं तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता, त्यामुळे पण छान असे खुसखुशीत होतात. आता याच्यात पाणी टाकून मी याचं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर पीठ आपल्याला सैल किंवा पातळ मळायचं नाही आहे, या पद्धतीने छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि लगेचच याच्या शंकरपाळा करायला सुरुवात करायचं आहे. तर लगेचच पोळपाट्यावर मी याचा असा लंबगोल आकार केलेला आहे आणि याचं समान असे 6 गोळे करून घेणार आहे. तर 6 असे गोळे तयार झालेले आहेत. आता हे सर्व गोळे बाजूला झाकण लावून ठेवायचेत. आणि आता इथं 1 गोळा घेतलेला आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे. आपल्याला बऱ्यापैकी छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथं जर तुम्ही तेलाचं प्रमाण, म्हणजेच मोहन जर पिठामध्ये अगदी योग्य पडलं असेल तर पिठाची आवश्यकता लागत नाही. तर मी पीठ न लावता छान हे लाटून घेतलेलं आहे. तर अगदी छान पातळ लाटून घेतलेलं आहे. आपण चपाती करतो त्याहीपेक्षा हे थोडंसं पातळ ठेवलेलं आहे मी. आता याच पद्धतीने मी 6 च्या 6 पोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या लेअरिंग करायला सुरुवात करूयात. आता पहिली पोळी घ्यायची आहे, त्यावर आता आपल्याला तूप टाकायचं आहे. तर इथं साजूक तुपाचा वापर केलेला आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तूप छान असं आणि यावर आपल्याला थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही गव्हाचं पीठ देखील यावर भुरभुरून घेऊ शकता. तर व्यवस्थित भुरभुरल्यावर आता यावर दुसरी पोळी आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर दुसरी जी पोळी लाटून घेतली होती ती आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आता यावरही आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. तर इथं मी पुन्हा साजूक तूप लावलेलं आहे आणि तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला सुखं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी 3 पोळ्यांचा एक करून घेणार आहे. 3 पोळ्या एकत्र करून याचा छान असा जाड आपल्याला हा भाग करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता वरच्या भागावर आपल्याला काहीही लावायचं नाही आहे. तर हे लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला थोडंसं जर सुखापीठाची आवश्यकता असेल तर थोडंसं सुखापीठ लावून आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे. तर याला मी छान असं लाटून घेतलेलं आहे. आता याचे आपण काजू शंकरपाळी कसे होतात ते करणार आहोत. तर इथं मी साधारण एवढ्या जाडीचं हे तयार करून घेतलेलं आहे. तर इथं हे जे आपल्या घरामध्ये औषधाची बाटली असती तर त्याचं झाकण मी घेतलेलं आहे. तर थोडंसं प्रयत्न केल्यानंतर ना हे व्यवस्थित आपल्याला हे जमतात. तर काय करायचं, जे झाकण आहे ते संपूर्णपणे हाताने प्रेस करायचं आहे आणि त्याने आपल्याला हे शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. तर संपूर्ण चांगला असा जोर देऊन आपल्याला ती शंकरपाळी ज्या या पद्धतीने कट करायची आहे. तर इथे पुन्हा दाखवते, तर संपूर्ण दाबायचं आहे आणि अशी काजूच्या आकाराची ही शंकरपाळी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी सर्व काजू शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता मस्त असे
काजूचे शंकरपाळे जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर घरामध्ये चहासोबत खाण्यासाठी नेहमी तेच पदार्थ असतात, बिस्किटं किंवा खारी वगैरे. तुम्ही या पद्धतीने हे शंकरपाळी एकदा बनवून ठेवू शकता, जे मस्त असे स्नॅक्स आहे. किंवा प्रवासात जाणार असाल तर तिथं देखील तुम्ही हे घेऊन जाऊ शकता, जे सगळ्यांना आवडतील. तर तेल छान गरम करून घेतलं होतं, आता यामध्ये आपल्याला थोडे थोडेसे हे शंकरपाळे टाकून घ्यायचं आहे आणि छान तळून घ्यायचं आहे. तर तेलात टाकल्या अगदी मस्त याचे लेअर्स मोकळे होतात, छान असे खूप खुसखुशीत आणि लेअरी असे हे शंकरपाळी होतात तयार, आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागतात. आता दोन्ही बाजूने व्यवस्थित रंग येईपर्यंत, छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर अगदी छान इथं गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम ठेवून आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत, कारण आतल्या साईडने पण हे शंकरपाळी छान असे तळले गेले पाहिजे, कारण आपण आतमध्ये लेअरिंग केलेलं असल्यामुळे त्यामध्ये ते छान असे तळले गेले पाहिजे. त्यासाठी आपल्याला लो टू मीडियम हीटवर छान हे शंकरपाळी जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेणार आहोत. तर इथं मस्त असे आपले काजूचे शंकरपाळी तयार झालेले आहेत. तर हे शंकरपाळी या पद्धतीने एकदा जरूर करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.